लक्ष्मण देखे न कहीं। आधी जी देखिली स्वप्नांती, प्रतिमा जियेची कीर्तनांती, तिकडेच लागली अंतर्वृत्ती, आणीक चित्ती येईना। भेटेल काय कोणी स्नेही, जो मज शिर्डीची सोबत देई, कधी मी प्रत्यक्ष या संतां पाई, वाटले डोई ठेवी नही। होईल या साधूंचे दर्शन कदा, भोगीन काय त्या प्रेमानंदा, ऐसी उत्सुकता लखमी चंदा, लागून सदा राहिली। लाविली पाहिजे खर्चाची सोय, आता पुढे करावे काय, दर्शन सत्वर कैसे होय, लागे उपाय शोधाया। देव सदा भावाचा भुकेला, पहा कैसा चमत्कार घडला, तेच रात्री आठाचे समयाला, दरवाजा ठोठावला स्नेहाने। मग दार उघडून जो पाही, तो शंकरराव दयाचा स्नेही, उसे लक्ष्मी चंदास पाही, येता काई शिर्डीस। केडगावी जाण्याचा मानस, नारायण महाराज दर्शनास, होता परी आले मनास, आधी शिर्डीस जावे की। करावे यत प्रित्यर्थ सायास, तेच जाई चालून येई अप्रयास, पारावारन आनंदास, मनास लक्ष्मी चंदाचे। घेतली चुलत भावा पासुनी, रकम 15 रुपये उसनी, शंकररावांनी ही तैसेच करुनी, केली प्रयाणी सिद्धता। बिस्तरा बिछायत घेतली, निघावयाची तयारी केली, जाऊनी वेळी तिकिटे मिळविली, गाडी साधिली उभयांनी। शंकरराव मोठे भजनी, गाडीत भजन केले उभयांनी, लक्ष्मीचंद चौकसपणी, करी रस्त्यांनी चौकशी। शिर्डीकडील कोणी जन, भेटता करावे तयास नमन, सांगा साईबाबांचे महिमान, अनुभव प्रमाण आम्हाला। साईबाबा मोठे संत, नगर बाजूस अतिविख्यात, म्हणती तयांची काही प्रचित, आम्हासी निश्चित वदावी। डब्यात 4 मुसलमान, शिर्डी निकट जयांचे स्थान, परस्पर वार्ता वर्तमान, करिता समाधान वाटले। साईबाबांची काही माहिती, असल्यास निवेदा आम्हा प्रती, लखमी चंद अति भावार्थी, तयास पुसती प्रीतीने। साईबाबा महान संत, शिर्डीत बहुत वर्षे नांदत, असे महान अवलिया महंत, प्रत्युत्तर देत ते तया। येणे प्रमाणे बोलता चालता, आनंदाने मार्ग क्रमिता, दोघे कोपरगावास येता, आठवले चित्ता शेटीच्या। साईबाबास पेरूंची प्रीती, कोपरगावी पेरू पिकती, म्हणती गोदेच्या काठी विकती, समर्पू येतील बाबांस। परी येता गोदावरी काठी, देखावा पाहून हर्षले पोटी, तांगा पोहोचला पैल तटी, विसरले गोठी पेरूंची। तेथून शिर्डी 4 गाव, तांगा निघाला भरधाव, लखमी चंदास झाला आठव, जेथे न ठाव पेरूचा। तो एक म्हातारी डोईवर पाटी, धावता देखिली गाडीच्या पाठी, थांबविली गाडी तिये साठी, पेरूच भेटीस आले की। लखमी चंद आनंद भरित, निवडूनी निवडूनी पेरू घेत, राहिले पाटीत ते म्हातारी म्हणत, अर्पा मज प्रीत्यर्थ बाबांना। पेरूंची स्मृती आणि विस्मृती, म्हातारीची गाठ अवचिती, तिची ती पाहुनी साई भक्ती, दोघेही चित्ती विस्मित। आरंभी म्हातारा दिसला स्वप्नी, तोची पुढे आढळला कीर्तनी, त्याचीचही म्हातारी नसेल ना कोणी, लालाजी मनी तरकले। असो मग पुढे गाडी हाकिली, बोलता बोलता शिर्डी गाठली, दुरुनी मशिदीची निशाणे देखिली, भावे वंदिली उभयतांनी। मग ते पूजा संभारेसी, गेले तात्काळ मशिदीसी, घेऊनी साई दर्शनासी, आनंद चित्तेसी ते धाले। अंगणाचे द्वारातून, सभा मंडपी प्रवेशून, पाहोनी बाबांची मूर्ती दुरून, सद्गद मन जाहले। होता इच्छित मूर्तीचे दर्शन, लखमी चंद जाहला तल्लीन, विसरून गेला भूक तहान, स्वानंद जीवन लाधला। हाती घेऊन निर्मळ जळ, प्रक्षाळिले चरण कमळ, अर्घ्य पाद्यादि पूजा सकळ, केळी श्रीफळ अर्पिले। धूप दीप तांबूल दक्षिणा, केली मानस प्रदक्षिणा,
करोनि पुष्पहार समर्पण वैसले चरणा सन्निध भक्त प्रेमळ लखमी चंद दया सही गुरु कृपेचा आनंद पावूनी साई चरणारविंद रमला मिलिंद जैसा तो तेव्हा बाबा झाले वदते साले रास्ते में भजन करते और दूसरे आदमी से पूछते क्या दूसरे से पूछना सब कुछ अपने आँखों से देखना क्यों दूसरे आदमी से पूछना झूठा है क्या सच्चा सपना कर लो अपना विचार आप मारवाड़ी से लेकर उछिती क्या जरूर दर्शन की होती हुई क्या अब मुराद पूर्ति आश्चर्य चित्ती परिसता आपण मार्गात केली चौकशी बापास येथे ती कळली कैशी हेच आश्चर्य परम मानसी लखमी चंदासी वाटले घरी आपणा पडले स्वप्न गाडीत आपण केले भजन कळले कैसे बाबास वर्तमान काय अंतर्ज्ञान हे होती दर्शनाची उत्कंठा होता खराच पैशांचा तोटा उसने घेऊन केला पुरवठा तेही पहा ठाऊक या आश्चर्य परम लखमी चंदा आश्चर्य सकल भक्त वृंदा आश्चर्य सत्पद पंकज मिलिंदा अतर्क्य विंदान बाबांचे काढो निरुण करणे सण अथवा यात्रा पर्यटन नावडे बाबांस कर्ज बाजारी पण शिकवण ही मुख्य येथील असो ते सकळ भक्तां समवेत हे ही साठ्यांचे वाड्यात जात दुपार भरता जेवावया बैसत आनंद भरित मानसे इतुक्यात बाबांचा प्रसाद म्हणून कोणा भक्ताने सांजा आणून वाढीला थोडा पानांवरून तृप्त तो सेवून जाहले दुसरे दिवशी भोजन समयी झाली लालाजीस सांज्याची सई परी तो काही नित्याचा नाही उत्सुकता राहिली मनात मग तिसरे दिवसाची नवाई उरल्या वासनेची भरपाई करू निदेती महाराज साई कैसी या उपायी अवलोका गंधाक्षतादि पुष्पा समेत घंटा नीरांजन पंचारत घेऊनी जोग मशिदी येत उसू लागत बाबांसी काय आणावा नैवेद्य आज आज्ञा करीती महाराज सांजा ताट भर घेऊन ये मज आरती पूजन मग करी ठेवून तेथेच पूजा संभारा जोग तात्काळ गेले माघारा परतले समे घेऊन शिरा सर्वा पुरा अविलंबे पुढे झाली दुपारची आरती आधीच आणिले नैवेद्य भक्ती ताटे येऊ लागली वरती बाबा तई वदती निज भक्ता आहे आजीचा दिवस बरवा वाटे सांज्याचा प्रसाद भावा अणवा म्हणती सत्वर मागवा सकळांनी सेवावा यथेष्ट मग भक्तांनी जाऊन आणली सांज्याची दोन बगोणी भरली लखमी चंदासी भूकही लागली पाठही भरली होती पै पोटात भूक पाठीस कणकण तेणे लखमी चंद अस्वस्थ मन बाबांच्या मुखी तई येई जे वचन श्रोती अवधान देई जे भूख लगी है अच्छा।